परमेश्वर इसाकले मदत करस. जेव्हा अब्राम धनला होई जायल होता तेव्हा त्यांना पुऱ्या इसाक जवान होईल होता. म्हणून अब्राहमने आपला दास मधून एक दासले त्यांनी ज्या प्रदेश मग त्यांना नातेवाईक राहतस धाड की आपल्या पुऱ्या इसाकना साठे नवरीला येऊ. गैर लंबा प्रवास करानंतर अब्राहमना नातेवाईक राहतस त्या जागावर परमेश्वर बाप त्या दासले रिबिका जोडे लयस. ती अब्राहमना भाऊनी नात होती. रिबिका आपला बापना घर सोडीसन त्या दास संगे इसाकना घर जावाले तयार होईनी. ती येवानंतर लगेच इसाकने तिना संगे लग्न कर. बराच वर्ष नंतर अब्राहम मरी गया आणि परमेश्वर तेले करारना रूप मधील सर्व अभिवचन इसाकले सोपामा उनत. परमेश्वरने अब्राहमले असंख्य संतती देवाना वचन दिले होता पण इसाकने बायको रिबिकाले पुरुषरो नाही होतात. इसाकने रिबिकासाठी प्रार्थना करी आणि परमेश्वरना कृपा कर तिला गर्भ राहिना आणि तिना पोट मा जुडी पोरो होतात. या दोन्ही पोरो रिबिकाना पोट मा राहतानाच आपस मा झगडा कराले लागण्यात. तेव्हा तिने परमेश्वरले विचार की असं काब होई राहिना. परमेश्वरने रिबिकाले सांग तुना पोट मधला दोन पुरुषांद्वारे दोन राष्ट्र निर्माण होतील. त्या आपस मा झगडा करतील आणि बाप धाकलाने सेवा करीन. जेव्हा रिबिका ना पुरुषना जन्म होईना तेव्हा पहिला तांबूस वर्णना होता आणि तेना पुरा अंगवर बाल होतात. तेना नाव एसाव ठेवा म्हण. त्यानंतर तेना धाकला भाऊ एसावने टाच धरीसन बाहेर उना आणि तेना नाव याकोब ठेवा म्हणून.